नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे बघा उद्या माघ महिन्याची अमावस्या आहे वार रविवार आहे आणि या दिवशी दर्श अमावस्या आलेल्या आहे या अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची यामुळे मुलांची प्रगती होईल अभ्यासात प्रगती होईल शिक्षणात प्रगती होईल मुलं जर का किरकिर करत असेल नजर बाधा झाली असेल दृष्ट लागली असेल किंवा मुलं खूप चिडचिड करत असतील किंवा अमावस्याजवळ येताच मुलं आजारी पडत असतील जशी अमावस्या आणि पौर्णिमाजवळ येते तशी मुलं चिडचिड करत असतील तर तुम्ही आवर्जून प्रत्येक आईने किंवा प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलांसाठी ही वस्तू अमावस्येच्या दिवशी ओवाळून टाकायची आहे बघा तुम्ही जर का प्रत्येक अमावस्येला तुमच्या मुलांवरून जर काही वस्तू ओवाळून टाकली तर यामुळे मुलांची किरकिर ही बंद होईल मुलं चिडचिड करणार नाही मुलांची अभ्यासात शिक्षणात प्रगती होईल तर आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे हे बघणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा तर बघा उद्या अमावस्येच्या दिवशी हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजेनंतर आठ वाजेपर्यंत आठ साडेआठ वाजेपर्यंत तुम्ही तिन्ही सांच्या टायमाला हा उपाय करू शकतात आता हा जो उपाय आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा उपाय प्राचीन काळापासून चालत आलेला उपाय आहे पूर्वी आपले आजी आजोबा पूर्वी आपले आजी आजोबा हा उपाय करत होते ह्या उपायासाठी तुम्हाला पाच किंवा सात सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहे बघा सुक्या लाल मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहे त्यानंतर तुम्हाला थोडीशी काळी मोहरी घ्यायची आहे आणि तुम्हाला जाड मीठ घ्यायचं आहे जर का तुम्ही केस विंचरलेले असतील आणि तुमच्याकडे जर का केस असतील तर तुम्ही थोडेसे हे केस देखील यामध्ये घेऊ शकतात आता तुमच्याकडे जर का चूल पेटवली जात असेल तर तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला ह्या वस्तू उतरवून घ्यायचे आहे त्यावेळेला तुम्ही चूल पेटवा किंवा चुलीमध्ये थोडासा जाळ करा किंवा तुम्ही एखाद्या भांड्यावर गौरी घ्या शेणाची गौरी घ्या ती पेटवा आणि त्यावर तुम्हाला ह्या वस्तू टाकायच्या आहे आपल्याला उपाय कसा करायचा आहे बघा तुम्हाला ह्या वस्तू या सर्व वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहे आणि त्या तुम्हाला तुमच्या मुलांवरून मुलींवरून तुम्हाला ज्याची पण दृष्ट काढायची असेल त्याच्यावरून तुम्हाला ह्या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायच्या आहे मुलाला तुम्ही पूर्व पश्चिम तोंड करून बसवा किंवा तुम्ही तुमच्या दाराच्या उंबरठ्यामध्ये मुलाला बसवा आणि ह्या वस्तू तुम्हाला मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायच्या आहे ह्या वस्तू उतरवत असताना आपल्याला रागामध्ये ह्या वस्तू उतरवायच्या आहे आणि जसं आपण लहान मुलांची दृष्ट काढताना म्हणतो आल्याची गेल्याची झाल्या झाली असेल तर आईची बाईची शेजारची पाजारची झाली असेल तर निघून जाऊ दे हे आपल्याला मनातल्या मनात म्हणायचं आहे आणि आपल्याला रागिष्ट आवाजात म्हणजे थोडंसं रागात ह्या गोष्टी करायच्या आहे रागात आपल्याला ही दृष्ट काढायची आहे तुम्ही जर का रागामध्ये ही दृष्ट काढली तर तुमची ही दृष्ट शंभर टक्के निघत असते आणि त्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला त्या तुमच्या चुलीमध्ये त्या पेटवलेल्या जाळामध्ये टाकायच्या आहे बघा पहिले चुली असायच्या गावाकडे चुली असायच्या त्यावेळेस दृष्ट काढली की ह्या वस्तू चुलीमध्ये टाकल्या जायच्या आता आमच्या घरी आमचे वडील दृष्ट काढायचे ते कसे काढायचे तर बघा एक पेपर घ्यायचे एका परातीमध्ये खरकाट पाणी हे गोळा करून ठेवायचे एक न्यूज पेपर घ्यायचे त्यामध्ये या सुक्या सात लाल मिरच्या घ्यायचे थोडंसं जाड लाल थोडंसं जाड खडे मीठ घ्यायचे थोडीशी मोहरी घ्यायची आणि थोडेसे केसं घ्यायचे आणि त्या पेपरला त्या वस्तू त्या पेपरमध्ये टाकून त्या पेपरची एक पुचकुंडी तयार करायची आणि ही पुचकुंडी पेटवून घ्यायची आणि हे पेटवलेलं हे पेटवलेलं विस्तू त्या मुलावरून मुलीवरून उंबरठ्यावर बसवून सात वेळा उतरवून घ्यायचे आणि त्यानंतर एक तांब्याचा हंडा घ्यायचे त्यामध्ये हा जाळ टाकायचे आणि तो तांब्याचा हंडा पुन्हा त्या मुलावरून किंवा मुलीवरून पाच वेळा सात वेळा उतरवून घ्यायचे आणि हा हंडा त्या खरकाट्या पाण्यामध्ये पालथा घालायचे बघा याच्यातनं एक आवाज तयार व्हायचा किरकिरखिर असा आवाज जोऱ्यात येतो जर का दृष्ट झाली असेल आणि ती निघाली तर जोऱ्यात किरकिर आवाज येतो नसल झाली तर तो, तो हंडा चिटकून बसत नाही बघा अशा पद्धतीने जर का तुम्ही दृष्ट काढली तर तो, तो हंडा त्या परातीला चिटकून बसायचा आणि खूप वेळानंतर तो व्हायचा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी हे खरखट पाणी आपल्याला हे घराच्या बाहेर फेकून द्यायचं असतं आता सध्याच्या काळात या पद्धतीने दृष्ट काढली जात नाही तुम्ही फक्त तुमच्या हातात ह्या वस्तू घ्या त्या उतरवून घ्या आणि यानंतर ह्या वस्तू तुम्ही जाळात किंवा चुलीमध्ये टाका आता चूल नसेल किंवा जाळ नसेल तर मग तुम्ही मिरच्या घेऊ नका फक्त जाडमीठ घ्या थोडीशी मोहरी घ्या आणि ही मोहरी आणि जाडमीठ तुम्ही सात वेळा त्या व्यक्तीवरून त्या मुलावरून उतरवून घ्या आणि त्यानंतर ह्या वस्तू तुमच्या वॉश बेशीनमध्ये टाका किंवा खरकाट्या पाण्यामध्ये टाका खरकाट्या पाण्यामध्ये टाकून हे खरकाटं पाणी तुम्ही वॉश बेशिंगमध्ये ओतू शकतात किंवा तुम्ही घराच्या बाहेर देखील हे रस्त्यावर फेकून देऊ शकतात फक्त आपल्याला ह्या वस्तू कुठे साठवून ठेवायच्या नाहीये त्या वॉश बेशिंगमधून वाहत्या पाण्यातनं किंवा गटारीतनं त्या वाहून घ्यायला पाहिजे या पद्धतीने मुलांवर आलेलं संकट त्यांना झालेली नजरबाधा ही देखील वाहून जाते तर या पद्धतीने तुम्ही दृष्ट नजर ही प्रत्येक अमावस्येला मुलांची काढू शकतात एखादं लहान बाळ असेल खूप किरकिर आहे मूल असेल लहान खूप किरकिर आहे तापलं आहे त्याची देखील दृष्ट तुम्ही या पद्धतीने आवर्जून काढून बघा शंभर टक्के त्या मुलाची दृष्ट ही निघते शंभर टक्के त्या मुलाला झालेली नजरबाधा ही देखील या उपायाने निघते इतका प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी आवर्जून अमावस्येला करा प्रत्येक अमावस्येला केला तरी चालणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ